मागच्या दोन तीन महिन्यापासून मी पूर्ण भोसरी मतदार संघामध्ये फिरतो. त्याच्या अगोदर 10 वर्ष म्हणजे 2014 ला माझी निवडणूक, आपल्या सगळ्यांना आपली निवडणूक माहिती असेल, आपण नारळ्या चिन्ह उलटलो होतो. त्यानंतर आता आपण 2017 ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 2019 ला आपण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढलो. 2024 पर्यंत, 2014 पासून तर 2024 पर्यंत मी काय कामं केली आहे ते मी नंतर सांगणार आहे. पण मी सगळ्यात पहिलं काय जपलं तर या सगळे माझे ग्रामस्थ इथं बसले, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. मी कधीच माझ्या वागणुकीतून, माझ्या कृतीतून मी कधीच भोसरीकरांचं मान खाली जाईल असं कधीच वागलो नाही. कधी म्हणजे मला आठवत नाही की माझ्या भोसरीतल्या या उपनगरातला माणूस कुठं गेला आणि त्याला माझं नाव घेताना समोरच्यानी म्हटलं की तुमचा माणूस चुकीचा वागतोय, असं मी कधीच वागलो नाही. मी काय कामं केली, कशा पद्धतीनं कामं केली हे सगळं मी मानतो. पण माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये माझ्यावर फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले. सगळे आरोप आपल्याला माहित आहे, सगळे आरोप मी ना एक खेळाडू म्हणून मी त्या आनंदाने स्वीकारले. दादा त्यांच्या काय असतील अपेक्षा महत्वाकांक्षा त्यामुळे ते माझे आरोप करतायत. पण त्यातला एक आरोप होता, तो आरोप माझ्या मनाला भोसरीच्या बाहेर गेलं. त्यांचा आरोप काय होता, भोसरीच्या बाहेर गेल्यावर भोसरीचा आहे म्हणून सांगायला लाज वाटते त्यांना. कुणामुळं, माझ्यामुळं. मला बदनाम करा रे, तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही मला बदनाम करा, तुम्हाला सगळे अधिकार आहेत. पण इतकी पातळी सोडू नका ज्या गावात आपण वाढलो त्या गावाला बदनाम करू नका. ज्या संस्कारात वाढलो आपण, ज्या विचारात वाढलो त्यांना बदनाम करू नका. तुमच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे, सगळं आम्हाला मान्य आहे. आपण सगळे राजकारण हा विषय बाजूला ठेवा, पहिले या गावाचे हा विचार लक्षात ठेवा. या गावाचे आपण आपल्या शब्दात बोलताना, वाक्यात, तुमच्या कुठेही भाषण करताना भोसरीबद्दल आपल्याला आदरच पाहिजे. माझ्या अगोदर अनेक राजकारणात काम करणारे दिग्गज लोक या ठिकाणी झाले, लांडगे परिवारात झालेत, लांडे परिवारात झालेत, गव्हाणे परिवारात झालेत, फुगे परिवारात झालेत, गवळी परिवारात झालेत, डोळस परिवारात झालेत, सगळ्या परिवारात झालेत. माझ्यापेक्षाही चांगलं काम करणारे लोक झाले. पण त्यांनी आरोपाची पातळी कधी सोडली नाही. आरोप करताना भोसरीचं नाव, भोसरीच्या नावामध्ये कधीही कमीपणा येईल अशा प्रकारचे आरोप कधीच केले नाहीत त्यांनी. या भोसरीमध्ये सगळ्या समाजाची लोक राहतात, सगळ्या जाती धर्माची लोक राहतात. आज सुद्धा कधीच या जाती समाजामध्ये तेढ करणारं राजकारण या भोसरी गावात कुणी केलं नाही. ते तुम्ही करायला, ते तुम्ही करताय. निवडणुकीचे वारे वाहतात, निवडणुकी नीती जाती, आपण एकमेकाच्या सुखात कायम आहोत, कायम आहोत. मी माझ्या आयुष्यामध्ये 14 ची निवडणूक झाली, दुसऱ्या दिवसापासून ऑफिसमध्ये बसलो, माझ्याकडे आलेला माझा विरोधक सुद्धा खाली हाताने गेला नाही. माझ्यावर आरोप करणारा विरोधक सुद्धा खाली हाताने गेला नाही. माझ्यावर नाही आरोप करणारा माणूस सुद्धा त्याला आहे ना, त्याला समाधान करून मी पाठवलं. 2019 ला सुद्धा माझ्यावर नाही आरोप झाले, तरी सुद्धा मी 2019 ची निवडणूक जिंकलो. परत 2019 निवडणुकीनंतर ऑफिसला गेलो, विरोधक आला तरी त्याला चहा पाणी केलं, त्याचं काम केलं. हे संस्कार माझ्या भोसरी ग्रामस्थांचे, हे संस्कार या माझ्या भोसरीच्या मातीचे. निवडणूक लागली, मी विलास भाऊंना म्हणलं, अनेक ग्रामस्थांना म्हणलं, मी जरी लांडगे असलो तरी मी पहिला भोसरीकर आहे, पहिला मी भोसरीकर आहे.
मी प्रत्येक माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं आचार संहिता लागल्यानंतर आपल्याला फक्त भावकी म्हणून मीटिंग नाही घ्यायची तर भोसरी ग्रामस्थ म्हणून मीटिंग घ्यायची. भोसरी ग्रामस्थ म्हणून मीटिंग घेण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की हे भोसरी गाव आणि उपनगर सगळी एक दिसली पाहिजे, सगळी एक दिसली पाहिजे. स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी या गावकी भावकीमध्ये वाद निर्माण झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका होती, ही माझी भूमिका होती. म्हणून मी कधीच आता मी काय कामं केलीत विरोधकांची हे सांगायला लागलो तुम्हाला. मी काय काय केलंय मी नावं घेऊन सांगू शकतो पण तो माझा स्वभाव नाही, तो माझा स्वभाव नाही. अंकुश भाऊ, या एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी मी काय काय मदत केली ते जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणतात आज जी बोलतात तुझ्या विरोधात कुठलेच संस्कार नाही त्यांच्या, कुठलेच. राजकारणात काय माझ्यापेक्षा अजून चांगली काम करणारी लोक येतील, अजून मोठमोठे विचार मोठमोठी प्रगती करणारे लोक येतील. या भोसरीच्या नाव लौकिकात भर घालणारे अनेक मोठमोठी लोक माझ्या नंतर पण येतील, माझ्या अगोदर पण झाले. पण आरोप करताना माझ्या विरोधात आरोप करताना आपल्या गावाला पुढे गालबोट लागेल अशा प्रकारचे आरोप माझ्यावर करू नका अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो मी आज. गावागावात भावकी भावकी तेंड निर्माण होईल हे राजकारण भोसरीचं संस्कार नाही, हे राजकारण भोसरीचे संस्कार नाही. या भोसरीच्या राजकारणाच्या संस्कारामध्ये सगळं गाव आहे आणि नंतर पुढारी, गावाच्या पुढं पुढारी झिरो आहे. गावाच्या पुढं या उपनगराच्या मतदारांच्या पुढं पुढारी शून्य आहे. आज सुद्धा भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये कधी गाव जत्रेच्या संदर्भातली मीटिंग बसली तरी आमदार त्या गावचा ग्रामस्थ म्हणून बसतो, आमदार म्हणून बसत नाही. आमदार म्हणून बसत नाही. अशा प्रकारचे संस्कार आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर झालेले आहेत, त्यामुळं कुणी आपली पातळी सोडून आरोप करू नका. मी आता रवी बोलत होता, रवीला म्हटलं आपल्याला फक्त लोकांना आपली मत मांडणार. रवी तुझ्या मनात राग आहे, रवी गव्हाणे आता बोलत होता, पण म्हणलं विरोधात बोलू नको. ज्याचं त्याचं कर्म ठरवील, नाथ साहेबात ठरवील, महादेव ठरवील की त्याची कर्म चांगली असेल तर त्याला पुढं नेले, त्याची कर्म चुकीची असतील तर त्याला काय करायचं ते करील. सदादी आपण बोलायची गरज नाही, आपण बोलायची गरज नाही. अजून निवडणूक हळूहळू टप्प्यात येईल आणि टप्प्यात आल्यानंतर मी मुद्दे सुद मांडण्यासाठी कधी पण तयार आहे, कधी पण तयार आहे. मुद्दे सुद मांडण्यापासून 2014 ला पहिल्यांदा आमदार झाल्यापासून तर आज तुमच्या समोर बोलतोय तिथपर्यंत, कालची आचारसंहिता लागली तिथपर्यंत मी राज्य सरकारकडनं काय काय कामं केली हे मुद्दे सुद आणि त्या जी आर सहित मांडेल मी, इतकं मला ज्ञान आहे, इतकं मला ज्ञान आहे. याच्या अगोदर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार बोलू शकतो हे फक्त महेश लांडगेंनी दाखवलं, हे फक्त महेश लांडगेंनी दाखवलेलं आहे. या भोसरीकरांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं काम या महेश लांडगेंनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मी त्यावेळेस बोलत असतो सगळ्यांचे कान गप असतात, डोळे शांत असतात, काय बोलतो काय नाही त्यांच्या लक्षात येत असत. माझा मुद्दा तिथं जो पण मी मुद्दा मांडतो त्या मुद्द्यामाग सर्वसामान्य नागरिक असतो, सर्वसामान्य भूमिपुत्र असतो. आत्ताच उमेशनी सांगितलं 1969-72 मध्ये यांच्या जागा गेल्या, निगडी गावठाणामध्ये काळभोर राहतात, कुठे राहतात तिकडे वाल्लेकर राहतात, त्यांच्या जागा गेल्या, चिंचोड्यांच्या जागा गेल्या, दावड्यांच्या जागा गेल्या, आपल्या काही लांडक्या परिवाराच्या जागा गेल्या. का नाही बरं या 52 वर्षामध्ये त्यांना जागा मिळाल्या, का माझ्यामुळं माझ्या मलाच ओरडायला लागलं, याच्या अगोदर कुणी ओरडलं नाही. आज 12.5% परतावा मिळतोय या सगळ्यांना, 12.5% परतावा मिळतोय.
2008 साली मी आरोप करायला सुरुवात कर, म्हणजे मी माझी पातळी सोडणार नाही। 2008 साली राज्य सरकारने या शहराच्या अनधिकृत बांधकामावर शास्तीकर लावला होता, शास्तीकर लावला होता। जे लघु उद्योजक आहेत ना, छोटे छोटे शॉप, त्यांच्यावर पण शास्तीकर लावला होता। तो कुणी लावला, काय लावला, हे नंतर बोलेल मी, पण तो माफ मी केलाय, माफ मी केलाय राज्य सरकारच्या मागे लागलो। 12.5% परतावा मी मिळून दिलाय राज्य सरकारच्या मागे लागलो। मी का म्हणतो माहिती का? कारण डायरेक्ट थेट माझ्या आरोप करताय, 10 वर्ष तू काय केलं। आज आपला भोसरी मतदार संघातला सर्व माझा सहकारी, आज आपण फक्त भोसरीतले आहोत। प्रत्येक वार्ड म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये प्रभाग प्रमुख 1 पासून ते प्रभाग प्रमुख 13 पर्यंत माझा कार्य, आपला सहकारी, माझ्यावर काम करणारा माझा भाऊ काय करतोय? अप्पा राहुल शेठ यांची नावं शास्तीकराच्या यादीत आहेत ना, ज्यांचा शास्तीकर माफ झालाय त्यांच्या नावावर नाव लिहून त्यांना पत्र देतोय घरी लिहून की तुमचा शास्तीकर माफ केलाय। आणि माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे माझ्या सहकाऱ्यांनी काही मामा, त्या लोकांच्या घरी जाऊन फक्त मीच देणारे पत्र, त्या लोकांच्या घरी जाऊन मी पत्र देणार आहे, त्यांनी तयार राहायचं, मी पत्र घेऊन येणार, माझ्या सगळं फोटो काढायचा, का काढायचा? तर त्यांचा पण शास्तीकर या महेश लांडगेंनी माफ केलाय, त्यांचा पण शास्तीकर या महेश लांडगेंनी माफ केलाय। मी हा विचार केला नाही, हा विचार केला नाही, तू माझा विरोधक आहेस, हा विचार केला नाही, तू माझ्या विरोधी पक्षात आहेस। मी हा विचार केला, मला जबाबदारी आहे, मला जबाबदारी आहे, आणि तयार राहा। जर घरी नसाल तर यादीचे करा, तुमचं नाव कुठं आहे, तुमच्या नावासमोर किती शास्तीकर होता, तुमच्या अख्ख्या कुटुंबाची नावं माझ्याजवळ आहेत, ती नावं घेऊन मी अमोल आणि मी आणि चंदू तिथं थांबतो, तुमच्या तिथे चौकात, तिथं चौकात थांबतो, ती टॅक्स पावती घेऊन त्याच्यावर कुणा कुणाची नावं आहेत ती नावं जाहीर करतो, अख्ख्या भोसरी मतदार संघाला कळेल ही नावं कुणाच्या घरातली आहेत, हा कुणाचा आजोबा आहे, हा कुणाचा वडील आहे, हा कुणाचा मुलगा आहे, हा कुणाचा नातू आहे। आणि मग कळलं अख्ख्या भोसरी मतदार संघाला 10 वर्षामध्ये मी याच्याकरता शास्तीकर माफ केलं, याच्याकरता शास्तीकर माफ केलं। मी नाव घेतलं का? मी नाव घेणार भर चौकात, भर चौकात नाव घेणार मी। तुम्ही मला डिवत नाही, माझ्या स्वाभिमानाला डिवत नाही तुम्ही। मी सगळं माफ केलं असतं, एक वाक्य तुम्ही बोललात भोसरीत राहायची तुम्हाला लाज वाटते ना माझ्यामुळं, तुम्ही भोसरीचं नाव खराब केलं। तुम्हाला महेश लांडग्या भर चौकात नावानिशी यादी वाटून दाखवणार, आणि तुझ्या घरच्यांचा किती शांतीकर माफ झाला ते वाचून दाखवणार, वाचून दाखवणार। स्वाभिमानाला भेट दिली तू माझ्या, मी कधीच मान सन्मानाच्या बाबतीत तुला भाऊ सांगा, या भोसरी गावातला माझ्यापेक्षा वयाने मोठा माणूस दिसला तर मी त्याच्या पायाला आठवतो, माझी संस्कृती येते, मला शिकवलंय माझ्या गावातल्या लोकांनी, मला शिकवलंय माझ्या गावातल्या लोकांनी। विरोधातला जरी माणूस असला तर त्याच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात गेलाय महेश लांडगे, महेश लांडगे त्याच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात गेलाय, महेश लांडगे त्याच्या अशा अडचणीच्या काळात उभा राहिलाय ज्या वेळेस कुणी त्याच्या घरात उभं राहिलं तर महेश लांडगे उभा राहिलाय। हे मी बोलतोय, माझ्याकडे पुरावे, सचिन भाऊ माझ्याकडे पुरावे त्याचे, जे माझ्या बदनामी करतात ना त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे। मी जितका शांत आहे, जितका संयमी आहे, ज्या वेळेस माझ्या स्वाभिमानाला कोणी धोका देईल, धक्का लावेल, त्यावेळेस मी तशाच तसं उत्तर पण द्याला। मी आज माझ्या भोसरी ग्रामस्थांच्या समोर सांगतो, मी चुकलेलो नाही,
मी गावाची बैठक बोलवली, गाव ग्रामस्थांची बैठक बोलवली, मी फक्त लांडगे म्हणून लांडगे भावकीची बैठक नाही बोलवली। मला गावाचा अभिमान आहे, मी लांडगे आहे पण मला गावाचा अभिमान आहे। मी गाव म्हणून सगळ्यांबरोबर आहे। मी अनेक वेळा, मी प्रत्येक वेळेस इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण, इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण, इतक्या म्हणजे आजपर्यंत तुम्ही थोड्या मोठ्यांच्या लक्ष म्हणजे विचारात पण नसेल आलं, इतकं घाण राजकारण माझ्या बाबतीत चाललंय, इतकं घाण राजकारण चाललंय माझ्या बाबतीत का? फक्त निवडणूक जिंकायची म्हणून? अरे या माती भोसरीच्या मातीत पैलवान घडतात, पैलवान लुडा पैलवान नाही घडत, लुडा पैलवान नाही घडत, ताव करणारे पैलवान घडतात, समोरच्या पैलवानाला चावणारे पैलवान नाही घडत, इथं त्याला उचलून टाकणारे पैलवान घडतात, चावणारे पैलवान नाही घडत। तुमच्या सारखे लाज वाटते मला सुद्धा तुम्ही भोसरी जन्माला कशी आले म्हणून सांगायला। अरे मी महेश लांडगे या भोसरीचा सुपुत्र म्हणून मी नेहमी मला अभिमान वाटला या मातीचा। मी भोसरीच्या बाकीच्या भोसरी मतदार संघाच्या बाकीच्या गावात गेलो तर मी बोलताना हा ही मर्यादा ठेवतो की मी बोलताना जर चुकलो तर मी नाही चुकलो, माझं गाव चुकलं असं म्हणणार आहे, माझ्या गावचे संस्कार लोकांना कळणार आहे। आरोपाची पातळी इतकी सोडलेली आहे तुम्ही, मला फार वाईट वाटत। अनेक लोक एकमेकांच्या विरुद्ध लढतात पण कधी पातळी सोडत नाही, यांनी फार पातळी सोडून दिली तरी पण मी गप बसलो, जाऊ दे आपल्याला काय करायचं सोडून द्या विषय। परवा रात्री पोलीस स्टेशनला जाऊन बसले होते, मला अटक करावी खोट्या आरोपामध्ये, मला ज्या आरोपामुळं समाजात तेढ निर्माण होणारे अशा त्यांना बाबा या थराला गेलं पार भाऊ, या थराला एवढं वाईट आहे। मी आमदार म्हणून वागलो कधी मी तुमच्यावर, गावाबरोबर कधी वागलो, कधी वागलो का मित्रांनो मी तुमच्या सगळं, कधी आमदार म्हणून कधी वागलो का तुम्हाला असं कधी वाटलं की महेश लांडगेला ताट झालंय म्हणून? अरे भावा सरकार राहिलं नाही या गावातल्या प्रत्येक माणसाचं, उपनगरातल्या प्रत्येक माणसाचं। मला कधी शिकवलं नाही माझ्या आई वडिलांनी, माझ्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांनी की बाबा आपण आमदार झालं म्हणजे आपण काहीतरी तीर मारला नाही। मी कायम मंडळाच्या पोरांबरोबर मंडळाच्या पोरांसारखा राहिलो, कॉलेजमधल्या मुलांबरोबर कॉलेजमधल्या मुलांसारखा राहिलो, कबड्डी संघातल्या मुलांबरोबर कबड्डी संघातल्या खेळाडूंसारखा राहिलो, प्रत्येक घटकाबरोबर त्यांच्यासारखा राहिलो, प्रत्येक माता माऊली संघात त्याच्या भावासारखा मुलासारखा राहिलो। आणि माझ्यावर आरोप करत सुटले अख्ख्या भोसरी मतदारसंघात, एवढं वाईट आहे मी, तुम्ही सांगा मला तुम्ही एवढं वाईट आहे मी? माझी एवढी नीतिमत्ता वाईट आहे? अरे मी प्रत्येक पाऊल टाकताना हा विचार करतो की मी पाऊल उचलतो याच्यामध्ये माझ्या भोसरीचं नाव मोठं झालं पाहिजे, प्रत्येक पाऊल उचलताना मी म्हणत असतो माझ्या ग्रामस्थांना माझ्या या पाऊल उचलल्यामुळं अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे, त्यांची मान कधी शर्मेने खाली गेली नाही पाहिजे, अशा प्रकारची वागणूक मी माझ्या प्रत्येक माझ्या कामामध्ये करतो होतो। कुणाकुणाचं काय काय माफ केलं, कुणाकुणाचं काय काय केलं ना, माझ्याकडे पुरावे आहेत। ज्या दिवशी आपल्याला या संदर्भात उत्तर द्यायचे ना त्या दिवशी महेश लांडगे देईल, महेश लांडगे देईल त्या संदर्भात, आणि ती देण्यासाठी कुणाशी वाद करणार नाही, भांडणं करणार नाही। माझ्याकडे जे पुरावे आहेत ना ते पुरावे त्याच्यासाठी भरपूर आहेत। आज इथं उपस्थित सगळ्या माझ्या भोसरीतल्या उपनगरातल्या सगळ्या माझ्या ग्रामस्थांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे। आता शेवटचा एक त्यांच्याकडे पर्याय राहिलाय, तो म्हणजे माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं घडवणार आहे, माझ्या बाबतीत चुकीच्या चर्चा करायच्या आणि मग कार्यकर्त्यांमध्ये सहकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि वाद निर्माण करायचा। माझी हात जोडून विनंती रे माझ्या सहकाऱ्यांनो, 10 वर्ष तुम्ही त्याचा विश्वास ठेवलाय माझ्यावर, तेवढा विश्वास ठेवा। कुणीही काही बोललं माझ्या बाबतीत त्याचं उत्तर मी देईन। तुम्ही नम्रपणे तिथून निघून जा, नमस्कार करून निघून जा, एक शब्द वाईट बोलू नका कुणाबद्दल,
आता त्यांचा हा डाव राहिला, हा डाव राहिलाय की बाबा कधीतरी आता याच्यामध्ये यांच्या हातून काहीतरी कार्य सहकाऱ्यांकडनं चुकीचं काहीतरी यांच्यामध्ये अपवा करायचे आणि यांच्या सहकाऱ्यांकडून काहीतरी करून घ्यायचे, एवढंच राहिलं त्यांच्याकडे, बाकी काहीच नाही राहिलं. भ्रष्टाचाराचे आरोप करून दमले, संविधान भवनावर आरोप करून दमले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आरोप करून दमले, संतपीठावर अवलंबून आरोप करून दमले. मी 2019 पहिल्यांदा मेट्रोचं उद्घाटन झालं म्हणून सगळ्या जेवढ्या भारतात भाषा आहेत त्या सगळ्या भाषांचे बॅनर लावले होते, त्यांनी फक्त कुत्र्याचाच बॅनर लावला आणि म्हणले त्याच्यावर सुद्धा आरोप केले, त्याच्यावर सुद्धा आरोप केले. तरी सुद्धा मी माझ्या डगमगलो नाही बिलकुल, आणि डगमगणार पण नाही, कारण आपला प्रवास सोन्याचा चमच्याचा नाही, आपला प्रवास सत्यशक्तीचा आहे. मी डगमगणार नाही. माझी आपल्याला विनंती राहील, माझ्या बाबतीत जर कोण चुकीचं बोललं तर हात जुडून तिथून निघून जा, हात जुडून निघून जा. मी कागदपत्रांनी त्यांना उत्तर दिलं, कागदपत्रांनी उत्तर दिली, आपल्या भोसरीची शांतता भंग होईल हा त्यांचा प्रयत्न आहे. आपण त्याच्या उलट करायचं, आपण भंग होऊन द्यायची नाही. आपण सगळ्यांनी एक राहायचं. 2024 विधानसभेची 20 तारखेला मतदान झालं तर 2024 च्या 21 नोव्हेंबरला आपण ज्यावेळेस सकाळी घरातून बाहेर निघू त्यावेळेस गावात इतकं शांत वातावरण असलं पाहिजे की प्रत्येक गावाला, प्रत्येक ग्रामस्थाला, प्रत्येक गावात राहणाऱ्या उपनगरातल्या व्यक्तीला वाटलं पाहिजे खरंच भोसरी गाव चांगलं आहे. आपल्या वागणुकीतनं, आपल्या बोलण्यातनं, आपल्या कर्तृत्वातल्या कार्यकर्तृत्वानं कधी कुणाचं मन दुखेल अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका, अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर बिलकुल टाकू नका. आणि एखाद्यानी टाकली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. 20 तारखेला मतदान होऊन जाईल, परत आपल्याला एकमेकाला एकत्र राहायचं, या गावाचं एकोपाला टिकवायचं, एकोपा टिकवायचं आपल्याला, या आजूबाजूच्या उपनगरामध्ये कामं करायची आपल्याला, परत एकमेकाची मदत आपल्याला लागणार आहे. इतकं वाईट त्यांनी बोलू नये समोरच्यांनी की कदाचित कधी जर माझी मदत लागली तर त्यांनी सुद्धा निदड्या छातीने माझ्या पुढे आलं पाहिजे, म्हणलं पाहिजे मी तुझ्या बाबतीत चुकीचं बोलू नये, तू मला मदत कर. अशा प्रकारचं वातावरण या भोसरीमध्ये राहिलं पाहिजे. मी भोसरी गावात फक्त बूथ प्रमुखांना भेटत होतो, उद्यापासून मी भोसरी गावात सगळ्या नगर, सगळ्या उपनगरांमध्ये, गावामध्ये सगळीकडे फिरणार आहे उद्यापासून. आणि आता इथून जाताना एक संकल्प करायचा आपल्या सगळ्यांना, एकच संकल्प करायचा, आपण कुठलंही चुकीचं वाक्य किंवा चुकीचं कुणाबद्दल अपशब्द बिलकुल काढायचे नाही, कुणालाही चुकीचं बोलायचं नाही. मी पण चुकीचं बोलणार नाही, पण मी पुरावे देणार आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, मी पुरावे देणार आहे. पुन्हा कुणाचे काय काय मदत केली ना ते पुरावे देणार आहे. मी पुरावे इतके सबळ पुरावे आहेत माझ्याकडं, त्यांचे 10 वर्ष त्यांना कळतील काय काय केले, आपण काय काय मी केले. त्याकरता आपण सगळ्यांनी इथून सगळ्यांनी एक संकल्प करून जा की आपल्याला कुणाला दुःख व्हायचं नाही, कुणाविरुद्ध वाईट बोलायचं नाही, आपल्याला फक्त आपण केलेल्या कामाचं लोकांपर्यंत पोहोचवायचं. आता ती काय काय कामं केलीत काय काय नाही ही तुमच्यापर्यंत बोलती. ज्यावेळेस मी सभागृहात आबू आजमीवर बोललो ना, आबू आजमीवर, त्यावेळेस महाराष्ट्रात असा एकही तरुण नव्हता की त्याच्या स्टेटसवर मी नव्हतो. म्हणजे आज त्यांच्याबरोबर फिरतायत ना सचिन भाऊ, त्यांच्या पण स्टेटस उमी होतो. कारण का बरं, धर्माबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आणि माझा धर्म काय सांगतोय, तुम्ही प्रत्येक वेळेस सभागृहात रात्री 12:30 नागपूरच्या सभागृहात मी रात्री 12:30 बोललो होतो. मी लहानाचा मोठा झालो, लहानाचा मोठा होत असताना माझ्या बरोबर हिंदू धर्मातल्या सर्व समाजाची लोक माझ्याबरोबर एका ताटात जेवत होती, माझ्या सुखदुःखात सहभागी होत होती,
माझ्या घरात दुःख झालं तर त्याच्या घरात दुःख व्हायचं, माझ्या घरात कुठला आनंदाचा सोहळा असला तर त्याच्या घरात आनंदाचा सोहळा असायचा. इतकं वातावरण या भोसरीचं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळं हाच जो मार्ग मी त्यावेळेस निवडला होता त्याच मार्गावर मी आज पण चाललोय, आज पण चाललोय. मी प्रत्येक वेळेस माझ्या भाषणात बोलताना नेहमी संप्रदाय असेल, माझा विशेषतः आपल्या गावचा खेळामध्ये कुस्ती असेल, कबड्डी असेल किंवा सर्व जातीय सलोखा आपल्या गावामध्ये राहतो तो सांगण्याचा प्रयत्न केला असेल, मला कधीच सभागृहामध्ये बोलताना भीती बिलकुल वाटली नाही. कायम मांडणी करताना मी एवढं प्रामुख्याने मांडलं की मी जे मांडतोय ते निस्वार्थीपणे मांडलं पाहिजे, लोकांची तळमळ मांडली पाहिजे, म्हणून मी त्या ठिकाणी मांडत गेलो. कधीच चुकीचं काम माझ्याकडनं होणार नाही आणि ज्या दिवशी माझ्याकडनं चुकीचं काम होईल त्या दिवशी माझा महादेव आपला महादेव मला काय सजा द्यायची ती मला मान्य राहील, मान्य राहील, मला काय सजा द्यायची ती मान्य राहील. मी इतका बारीक विचार करणारा माणूस आहे कि मी कधीच कुणाच्या बाबतीत पातळी सोडून बोललो नाही, बोलणार नाही. आता 9 वाजले, कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी आज एक संकल्प करायचा, 20 तारखेनंतर कोणच कुणा आरोप करणार नाही, ते पण माझ्यावर करणार नाही आणि कुणी माझ्यावर करणार नाही विरोधी पक्षातले, कारण त्यांचा आरोप फक्त 20 तारखेपर्यंत आहे. 20 तारखेनंतर परत माझ्या मी त्यांच्याकडे जाणार आणि म्हणणार बाबांना आरोप संपले असेल तर चला भोसरीचा आपण सगळेजण मिळून विकास करू, भोसरीचा आपण सगळेजण मिळून विकास करू. राहिला रेड जनता प्रश्न ना, तो पण आपण सोडू, तो पण आपण सोडू, हे सगळे प्रश्न आपण एकत्र सोडू. आता आरोप नाही ते पण नाही करणार, मी जरी म्हणलं करा आरोप तरी ते नाही करणार, कारण त्यांची मर्यादा आरोपाची 20 तारखेपर्यंतच आहे. 20 तारखेपर्यंतच ते मला नाही नाही तसले आरोप करतील, नाही नाही तसल्या कॉमेंट्स करतील, नाही नाही तसल्या सोशल मीडियावर पोस्ट करतील. 20 तारखेनंतर त्यांनाच लाज वाटेल, आपण एवढी पातळी गांधी ती पार खाली गेली, पार एवढ्या खाली गेलो तळावर, आपण सुसंस्कृत म्हणून घेतो आपण एवढं पाहिलो ना सारख्या माणसावर एवढ्या खालच्या दर्जावर आपण आरोप केले, हे त्यांना त्यांची चूक कळेल. परत जागे होते, परत हा आरोपाचा गुण त्यांचा 2029 परत चालू, 1-3 महिने आहे. म्हणजे हा जो गुण असतो ना आरोप करण्याचा, दुसऱ्याला नावं ठेवण्याचा, राजकारणावर हा आरोप करण्याचा गुण आहे ना, हा निवडणुकीच्या आधी 3 महिने अंगात येतो, 3 महिने अंगात येतो, म्हणजे ओव्हरऑल 3 महिने अंगात येतो आणि मग तो अंगात आल्यानंतर त्यांना कळतच नाही, हा गुण अंगात आल्यानंतर त्यांना कळतच नाही, कारण त्या गुणाच्या आड इतके गेलेले असतात ते, त्यांना कळतच नाही आपण सुसंस्कृत आहे म्हणून, कळतच नाही. म्हणून 20 पर्यंत आता 20 तारखेपर्यंत आरोप करतील, 20 तारखेनंतर शांत बसतील, परत 2029 पण 20 तारीख झाल्यानंतर 21 मी त्यांना भेटणार कुठं तरी आणि मी त्यांना म्हणणार चला एकत्र येऊन भोसरीचा विकास करू, आपण सगळे एकत्र येऊ आणि हे भोसरी गाव आणि भोसरी गावातली परंपरा ही संस्कृती आपण एकत्र येऊन पुढे नेऊ, हे मी सांगणार त्यांना. आज पण सांगतोय त्यांना, पण त्यांना कळेल का नाही कळेल मला नाही माहिती. आज पण मी सांगतोय त्यांना की बाबा अजून सुद्धा आपण सगळ्यांनी मर्यादा पाळल्या तर कुठलाच ताणतणाव होणार नाही. मी तर आज जाहीरपणे सांगितलंय माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, जाहीरपणे कुणावरही आरोप करू नका, कुणाच्याही आरोपाचं उत्तर तुम्ही देऊ नका, ते उत्तर मी देईन. आणि उत्तर देण्याचा मार्ग त्यांचा जरी विधायक नसला तरी माझा विधायक असेल, मी कागदोपत्री त्यांच्या आरोपाचं खंडन करीन, मी शिव्या देणार नाही, मी त्यांच्या बाबतीत वाईट बोलणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना टॅक्स पावती नाव आजोबा
वडील नातो जो सगळे सगळ्याशी लागणी आहे माझ्याकडे मी देईल ते आणि त्यांनी जर माझ्याकडून ते चिठ्ठी नाही घेतली पत्र नाही घेतलं तर चौकात 100 बाय 100 बोर्ड लावेल आणि सगळ्यांना वाचता येईल एवढ्या मोठ्या फॉन्ट मध्ये नाव टाकेल एवढ्या मोठ्या फॉन्ट मध्ये नाव टाकेल की रस्त्याने जाताना त्यांना असं खालीच बघावं लागेल. 10 वर्षात मी इथल्या जनतेची काय सेवा केली हे मी जनतेला सांगेल पण तुमची पण सेवा केली त्या बोर्डोली. मी कधीच खोटे आरोप करणार नाही कारण आरोपाला खोटे आरोप केल्यानंतर त्याचं उत्तर स्वतः द्यावं लागतं. आज त्यांच्याकडे उत्तर आहे त्यांच्याकडे प्रश्न आहेत माझ्याकडे उत्तर आहे त्यांच्याकडे प्रश्न आहेत. 10 वर्ष काय केलं माझा बोर्ड डिसाईडला 10 वर्ष मी हे केलं त्यांनी मला नाही केलं मी लगेच त्याच्या शेजारी चिठ्ठीला बावती लावतो मी केलं का नाही केलं लगेच आहे. उत्तर देण्याची जी काय प्रतिक्रिया आहे आपली जी प्रकार आहे तो एकदम संयमी आणि शांत आहे म्हणजे कुणाला मन दुखतच नाही. शांतीकर 2008 आला 2018-19 पर्यंत 23 पर्यंत माफ झाला महेश लांडगे. उपयुक्तकर माफ झाला 2019 महाविकास आघाडीचं सरकार आलं 2022 मध्यंतरानंतर एकनाथ भाई मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले उपभोक्ताकर माफ झाला. 1972 साली याच्यामध्ये जागा गेल्या प्राधिकरणामध्ये 2024 मध्ये महेश लांडगे जी आर काढला यांना जागा मिळाली. आपल्याला आरोपाला उत्तर आहे ना ते जे प्रश्न आपल्याकडे देत आहेत ना उलट ते आपलीच प्रसिद्धी करतायत प्रश्न आपलं उत्तर आणि उत्तर खोटं असेल तर आपल्याला तिथे भुल येईल ना. पण लोकांकडून बरोबर येते लोकांकडून ते उत्तर बरोबर येते. आज समाविष्ट गावं जी आहेत ना म्हणजे त्यांचा एक नवीन फंड आहे तुम्हाला सांगतो. दिघीमध्ये गेल्यावर सरोलीबद्दल बोलायचं सरोलीमध्ये गेल्यावर मुशीबद्दल बोलायचं मुशीबद्दल गेल्यावर तिकडे जायचं याच्याकडे लोक बघत नाहीत. आता सुसंस्कृत लोकांनी लक्षात ठेवावं जे माझ्याविरुद्ध सुसंस्कृत आरोप करतायत की आता तुमच्या सुसंस्कृत प्रश्नांना सुसंस्कृतपणे उत्तर देण्यासाठी महेश लांडगे समर्थ आहे त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. आज मला आपण सगळ्यांनी या ठिकाणी शब्द द्या देणार का सगळे शब्द सगळ्यांनी हात वर करून घ्या मला शब्द देणार का सगळे. या भोसरी गावची एकजूट कमी झाली नाही पाहिजे बरोबर.